ही संघर्षाची कथा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या वावे नातूतर्फे ढेबे धनगरवाडीची। तसे हे गाव वैशिष्ट्यपूर्ण मात्र विकासापासून वंचितच। या गावचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव। या गावातून सह्याद्रीच्या भल्या मोठ्या डोंगरांचे दर्शन होते। त्याचबरोबर मिडखेड, महाबळेश्वर, प्रतापगड, सुमारगड, रसाळगड अशा अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांचे दर्शन या गावातून होते। असे हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गाव, मात्र आजही हे गाव विकासापासून फार वंचित आहे। या गावात जायचे म्हटले तर फार मोठी कसरत करावी लागते। या गावात जाण्यासाठी ना धड रस्ता ना पायवाट आहे। सलग 2 तास घनदाट जंगलातून प्रवास केल्यावर या गावात पोहोचू। जर एखादी नवीन व्यक्ती असेल तर ती या गावात जाणाऱ्या वाटेत हरवल्याशिवाय राहणार नाही। या घनदाट जंगलातून प्रवास करताना कुकाऱ्या देत प्रवास करावा लागतो। एकतर रस्ता चुकण्याची भीती आणि सोबत जंगली हिंस्र प्राण्यांची भीती। रेशन किंवा आरोग्य सुविधांचा लाभ घ्यायचा झाल्यास इथल्या स्थानिकांना पायपीट केल्याशिवाय पर्याय नाही। रस्ताच नसल्याने इथल्या ग्रामस्थांचे फार हाल होत आहेत। इथल्या तरुणांचे रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी स्थलांतर झाल्याने या गावात एकही तरुण उरलेला नाही। त्यामुळे वयोवृद्धांना आपल्या लेकासोबत किंवा नातवासोबत राहण्याचे स्वप्न हे एक स्वप्नच राहिले आहे। या धनगरवाडीत फेब्रुवारी पर्यंतच पाणी मिळते, त्यानंतर इथले पाण्याचे स्रोत आटू लागतात। तो खाली गावामध्ये तो आता तिथून रामेश्वरच्या देवळा बसून तिथून टकलीवरती असून इथे आणायचा उचलूनशी आहे। आता मार्ग नसल्यामुळे असंच असतो ना, कुठल्या गोष्टीचा मार्गच नाही ना आम्हाला, डोक्यावर जाणं होतो ना। आता तुम्ही ते खालून चालत आल तर तुम्ही बघितला काय मार्ग आहे आणि काय कंडिशन आहे ती। मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात घोडभर पाण्यासाठी अक्षरशः हिंडावे लागते। या गावात जर कोणाचे प्रेत झाले तर तात्पुरती दगडावर दगड ठेवून स्मशानभूमी तयार केली जाते आणि मग पुढच्या विधी केल्या जातात। या ग्रामस्थांना मृत्यूच्या शेवटच्या घटकेत सुद्धा संघर्ष करावा लागतो। या ग्रामस्थांचे सुखाचे जगणेही नाही आणि मरणेही नाही। जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागणाऱ्या वावे ढेबे धनगरवाडी आज ही शासनाच्या घरकुल योजना, आरोग्य योजना, जलजीवन मिशन योजना, रस्ता, स्मशानभूमी अशा अनेक योजनांच्या प्रतीक्षेत आहे। नमस्कार, वावेतर्फ नातू या गावचे सरपंच सौ ललित नरेंद्र गावडे। पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा जो आहे तो जलजीवन मिशन ही जी योजना आलेली आहे त्या अंतर्गत आम्ही त्यांचे प्रस्ताव वगैरे पाठवलेले आहेत। पुढच्या वर्षभरात त्यांची ती पूर्तता होईल पाण्यासाठी, त्यांची जी मागणी आहे पाण्यासाठी। आणि रस्ता म्हणाल तर रस्त्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत, पाठपुरावा चालू आहे। आपले रामदासभाई कदम, योगीदादा कदम हे आपले जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही एकीकडे आपण डिजिटल इंडिया किंवा भारत महासत्ताक बनण्याचे स्वप्न बघत असताना वावे ढेबे धनगरवाडी सारख्या रत्नागिरी जिल्ह्यात अनेक धनगरवाडे आहेत जे आजही मूलभूत सुविधांचे स्वप्न बघत आहेत। यांची स्वप्ने पूर्ण होतील का? शासनाच्या विविध योजना अशा दुर्गम ग्रामीण भागात पोहोचतील का? अशा विकासापासून वंचित असणाऱ्या लोकांच्या समस्या सुटतील का? असे अनेक प्रश्न आहेत, हे सुटतील का? हे येणारा काळच ठरवणार आहे।